गवळी समाज सांस्कृतिक भवनाचा भूमिपूजन सोहळा माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून माजी महापौर महेश कोठे यांच्या विशेष प्रयत्नातून अक्कलकोट रोडवरील मुद्रा सन सिटी लगत गवळी समाज बांधवांसाठी गवळी समाज सांस्कृतिक भवनाकरता 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. दरम्यान बुधवारी या सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन मंदरूप मठाचे मठाधिपती रेणूक शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक शेखर माने, शहराध्यक्ष भारत जाधव, ज्येष्ठ नेते सुधीर खरडमल, नगरसेविका सुरेखा अंजिकाने, माजी महापौर नळिनी चंदेले, मनीषा हुच्चे, कार्यक्रमाचे आयोजक ज्ञानेश्वर देवा अंजिकाने, अनिल गवळी, अनंत साठे, संभाजी झिपरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटामाटात हे भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान या कार्यक्रमास माजी महापौर महेश कोठे हे गवळी समाजाची पारंपरिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमास त्यांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान गेले 20 वर्ष त्यांच्या पाठीशी गवळी समाज खंबीरपणे उभा होता, तेच आज हे सांस्कृतिक भवन होऊ नये यासाठी प्रयत्न करत होते. माझं आडनाव कोठे आहे, कोठेच्या उलटं केलं तर ठोके असं होतं, असा सज्जड दमच माजी महापौर महेश कोठे यांनी विरोधकांना दिला. गवळी समाज आणि कोठे परिवाराचं एक अतूट नातं आहे, गवळी समाजाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही यावेळी माजी महापौर महेश कोठे यांनी दिली. विणीगरकुलचा विकास करायच्या ऐवजी त्यांनी समाजाला हे करत देत बसलेत. अहो तुम्हाला समाजाचं महत्व समजलं नाही, त्यामुळे तुम्हाला काय कळणार आहे की त्यांची गरज काय, त्यांच्या मागण्या काय. आणि बिडीगरकुलच्या बाबतीत तुम्ही मला सांगू नका, बिडीगरकुलमध्ये 2 नगरसेवकचे 8 नगरसेवक झालेले आहेत आणि हे त्यामुळे इतकी कामं झालेली आहेत ते तुम्ही सांगण्याची गरज नाही. एकटं सोडून 4 टाक्यात बिडीगरकुलला तुम्ही तुमचं बघा. तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, परंतु तुम्ही लोकांना काय दिलं याचं आत्मपरीक्षण तुम्ही करण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने कुठंतरी ते बोलले की मी नेहमी पक्ष इकडं तिकडं जातो. अरे अन्याय झाल्यानंतर तिथंच राहिलं पाहिजे हे मला वाटतं. माझ्या वडिलांनी तर शिकवलं नाही, तुमच्या वडिलांनी शिकवलं असं तर माहीत नाही. पण तुम्हाला अन्याय झाला नाही, तुम्हाला घरबस मिळालं, कधी मोदी लाटेमध्ये मिळालं, कधी याच्यामुळे मिळालं, कुठलंही कर्तृत्व नसताना तुम्हाला सगळं मिळालं. मी तर खोलात जाणार नाही. आज सुद्धा तुम्ही हे आजचा कार्यक्रम कसा होणार नाही म्हणून इथल्या माजी नगरसेवक हंचाटेला तुम्ही सांगितलं, त्यांनी अधिकाऱ्यांना फोन केला, तुम्ही याला एनओसी दिली का, तुम्ही हे केली का, दमदाटी द्यायला सुरू केलं. त्यांना सांगितलं माझं आडनाव कोठे आहे. कोठेचा अर्थ इंग्लिश मध्ये व्हॅर, कोठे म्हणजे कोठे. पण कोठेचं जर उलट झालं तर ते ठोके होत आहे, एवढं विसरू नका. दरम्यान महेश कोठे हे सर्व समाजाला न्याय देणारे व्यक्तिमत्व आहे. सर्व समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य करण्यामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात. अशा व्यक्तीच्या पाठीमागं गवळी समाज हा खंबीरपणे उभा राहिला पाहिजे असं मनोगत मंदरूप मठाचे मठाधिपती रेणूक शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केलं. गरज असते ते दूध जर कोण तर देत असेल तर आई देत असते. मग आईपासून दूध सोडल्यावर परत अमृत समान असं आपण मरेपर्यंत कोण तर दूध देत असते सर, गवळी समाज एकमेव गवळी समाज आहे. म्हणजे दूध म्हणलं तर अमृत आहे. सर्व धर्माला सर्व समाजालाही सर्वांनाच पाहिजे दूध, परंतु काबाड कष्ट करून सर्वांच्या घरी दूध देऊन समाजाची सेवा करण्यासाठी. गेली 20 वर्ष गवळी समाज ज्यांच्या सोबत राहिला त्यांनी आमचं कुठलंही काम केलं नाही, मात्र महेश कोठे यांनी गवळी समाजाला न्याय दिला. गवळी समाज महेश कोठे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही ज्ञानेश्वर देवा अंजिकाने यांनी यावेळी दिली. त्या ठिकाणी एक व्यक्ती म्हणून त्यांना त्यांच्या मातीमध्ये राहायचंय, त्यांना पूर्णपणे पाठिंबा द्यायचाय आणि त्यांना आपल्या मदतीनं त्यावेळी विधानसभेमध्ये पाठवायचंय आणि त्यांना पण एक अजून 1-2-3 त्यांना आपल्या समाजाचे प्रश्न सांगितलेले आहेत. त्यामध्ये दूध बाजाराचा प्रश्न आहे ना, चारा बाजाराचा प्रश्न आहे. महानगरपालिकेने 8-10 एकर जमीन आमच्या गवळी समाजाला जनावर बांधण्याचे गोठ्यासाठी रिझर्वेशन केलेली आहे. ती जमीनसुद्धा इतर कोणीही आम्हाला देऊ शकणार नाही तुमच्याशिवाय. तुम्हीच ते काय ते यातनं मार्ग काढू शकता, कारण निधी आणि अण्णा हे दोन्हीच एक समीकरण झालेलं आहे. निधी कसा कुठून आणायचा आणि कसा समाजासाठी काम करायचं त्याचा हे फक्त अण्णाच जाणू शकतात, दुसऱ्या कोणत्याही नेत्याला मी तर माझ्या बघण्यामध्ये दिसून आलं नाही.